कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर असं यांचं नाव आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं. अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सॅम्पल बदलण्यात आलं. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवालचा फोन डॉक्टर तावरेला आला होता का हे कॉल रेकॉर्ड्सवरून उघड झालं आणि मग पुणे पोलिसांनी कारवाई केली. रक्ताचे नमुने पाहिल्यावर पहिल्या रिपोर्टमध्ये मुलगा दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दुसऱ्या रिपोर्टमध्येही दारू न प्यायल्याचं दिसलं. पोलिसांनी अखेर या मुलाची कथित सॅम्पलची आणि विशाल अग्रवालची DNA चाचणी केली. त्यात हे सॅम्पल मुलाचं असल्याचं आढळलं नाही आणि अखेर डॉक्टरांचं बिंग फुटलं. या 304 जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे. त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, जर आत्तापर्यंत या प्रकरणाचा विचार केला तर त्यातून आधी अल्पवयीन मुलाला लवकर जामीन मिळाला, त्यातून तो सुटला, त्याच्यानंतर पुन्हा त्याचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यानंतर ड्रायव्हरला धमकावल्याचा, डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा एक नवीन अँगल समोर येते, तो म्हणजे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आणि या प्रकरणी आता ससूनचे डॉक्टर जे आहेत त्यांना देखील अटक झाली आहे. काय नेमकं घडतं आहे दीपक? जसं तू सांगितलंस त्या पद्धतीनेच हे हळूहळू पुढं घडत गेलं. हे फक्त ॲक्सिडेंट नाही तर हे पूर्ण क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, जसं स्वतः पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थातच ब्लड सॅम्पल देखील पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये, जो एक सरकारी एवढा मोठा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी डॉक्टरांकडून, तेही वरिष्ठ डॉक्टरांकडून बदलले गेलेले आहेत. स्वतः जे ब्लड सॅम्पल्स अर्थात याचे घेण्यात आलेले होते या अल्पवयीन मुलाचे, ते प्रॉपर तिथं डस्टबिनमधून फेकून टाकण्यात आले आणि एका तिसऱ्याच माणसाचे हे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले आणि त्याचा रिपोर्ट अर्थात पोलीस आयुक्तालयाला पाठवण्यात आला होता. मात्र पोलिसांना यावर संशय आला आणि त्यांनी पॅरलली एका दुसऱ्या औंध सिव्हिल रुग्णालयातून या सगळ्यांची माहिती मागवली आणि आपण बघितलं अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. आता मी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर आहे. या तिन्ही अर्थात दोन डॉक्टर आणि एक लॅब असिस्टंट या तिघांनाही पुण्याच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं आहे. खरं तर खूप मोठी वकिलांची टीम या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जे अजय तावरे आहेत ते सध्या कामावर नाहीत, ते सुट्टीवर होते. त्यांनी जरी फोन केला असलं तरी ते त्यांची बाजू मांडतायत. मात्र पोलिसांनी त्यांची खूप चांगली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे. जे सरकारी वकील आहेत ते जवळजवळ 10 ते 12 दिवसाची पोलीस कोठडी या दोन्ही डॉक्टरांना मिळावी यासाठी प्रयत्न करतायत. मात्र त्याचवेळी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर अशा पद्धतीने कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण ज्या दिवशी विशाल अग्रवालला कोर्टात आणण्यात आलेलं होतं तेव्हा त्याच्यावर सध्या आता कोर्टामध्ये या सगळ्याबाबतचा युक्तिवाद सुरू आहे, त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निर्णय देतं पाहणं महत्वाचं असणार आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या कोर्टा संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.